ओके, सो देर वॉज सम नेट इशू, सो वी हैव टेक वी हैव सेकेंड एप्लीकेशन इट इज एक्टिंग एज एन स्विच. सो दिस इज अबाउट द कंस्ट्रक्शन डायग्राम ऑफ स्विच. ओपन स्विच ट्रांजिस्टर, इट इज ऑपरेटेड इन कॉमन इमिटर मोड. इमिटर टर्मिनल इज कॉमन टू बोथ इनपुट एंड आउटपुट साइड. बेसला तुम्ही सप्लाय वोल्टेज देणार आहे वी इन. कलेक्टरला तुम्ही, हा तुमचा कलेक्टर आहे. दिस इज युअर कलेक्टर साइड, दिस इज युअर कलेक्टर साइड, दिस इज युअर इमिटर साइड अँड दिस इज नथिंग बट युअर बेस साइड. कलेक्टरला VCC सप्लाय दिलेला आहे थ्रू RC. बेसला तुम्ही VIN सप्लाय देत आहात आणि इमिटरला तुम्ही ग्राउंड केलेला आहे थ्रू रेजिस्टन्स RC RE. आणि कलेक्टर आणि इमिटरच्या मध्ये आउटपुट व्होल्टेज घेताय तुम्ही. ओके, नाव बेसला जेव्हा ओपन स्विच ऍक्ट होतो आहे तेव्हा बेसला तुम्ही इनपुट व्होल्टेज 0 देणार आहे. मग 0 जर इनपुट व्होल्टेज देणार आहे, दिस इज NPN ट्रान्झिस्टर. ओके, सो म्हणजे पी ला तुम्ही काय देता आहात, नेगेटिव्ह सप्लाय देताय. पी ला तुम्ही काय देता आहात, 0 व्होल्टेज देता आहे. आणि पी ला तर पॉझिटिव्ह व्होल्टेज पाहिजे असते. म्हणजे पी ला जर 0 व्होल्टेज दिलं तर म्हणजे बेस इमिटर जंक्शन हा काय झालेला आहे तुमचा, बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन ऍज बेस इज गिव्हन द नेगेटिव्ह पोटेन्शियल, दॅट इज 0 पोटेन्शियल, लो पोटेन्शियल. म्हणजे बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन हे दोन्ही पण काय झालेले आहेत, रिव्हर्स बायस झाले. बोथ आर व्हॉट, बोथ जंक्शन आर रिव्हर्स बायस. सो कलेक्टर जंक्शन, कलेक्टर बेस जंक्शन अँड कलेक्टर इमिटर जंक्शन ऍक्ट इन अ रिव्हर्स बायस. कारण की बेसला तुम्ही काय देता आहात, इनपुट व्होल्टेज 0 देता आहात. खरं बेसला काय लागतंय, पॉझिटिव्ह लागते. खरं तुम्ही इनपुट लो देता आहात, लो दिलं तर बेस कलेक्टर जंक्शन तुमचा रिव्हर्स बायस असणार आहे, बेस इमिटर जंक्शन पण तुमचा रिव्हर्स बायस असणार आहे. ओके, सो द ट्रान्झिस्टर, दोन्ही पण ट्रान्झिस्टर, दोन्ही पण जंक्शन जर रिव्हर्स रिव्हर्स असतील तर तो कुठला रिजन असतो तुमचा, कट ऑफ रिजन. मग कट ऑफ रिजन जर असेल म्हणजेच काय होतं, इनपुट तुम्ही 0 व्होल्टेज देताय म्हणजेच हा तुमचा IB करंट काय झालेला आहे, द IB करंट विल बी ऑल्सो 0. ऍज द IB करंट विल बी 0 ऍज इट इज कॉमन इमिटर, द रिझल्टिंग आउटपुट करंट, दॅट इज विच करंट, IC करंट, द IC करंट विल बी ऑल्सो व्हॉट, 0. सो नो करंट विल बी फ्लोईंग थ्रू द ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर मधनं करंट कसा फ्लो होतोय, ट्रान्झिस्टर मधनं IC करंट. फ्रॉम हियर द करंट गोज टू इन दिस वे. सो नो करंट विल बी फ्लोईंग इन द ट्रान्झिस्टर. करंट हा तुम्हाला दाखवला इमिटर करंट असा फ्लो होतोय, म्हणजे कलेक्टर कडून तो इमिटर कडून असा फ्लो होतोय. कलेक्टर करंटच तुमचा 0 आहे, म्हणजे ट्रान्झिस्टर मध्ये करंट काय आहे तुमचा, ट्रान्झिस्टर मधला करंट काय झालेला तुमचा, 0. कारण की इनपुट करंट 0 आहे म्हणजे आउटपुट करंट पण तुमचा 0 असणार आहे. मग ट्रान्झिस्टर मधला करंट काय झालेला आहे, जो इकडून असा फ्लो होतो आहे, तो करंट तुमचा काय झालेला आहे, 0. मग 0 जर ट्रान्झिस्टर मधला करंट फ्लो होत असेल तर ट्रान्झिस्टर विल ऍक्ट एज एन दिस स्विच. ट्रान्झिस्टर मध्ये करंटच नाहीये, म्हणजे ट्रान्झिस्टर त्यावेळी ऍक्ट काय होणार आहे, कुठला स्विच ऍक्ट होणार आहे, ओपन स्विच. सो दिस ट्रान्झिस्टर आय एम गोइंग टू रिप्लेस बाय व्हॉट, ओपन. सो आय हॅव ड्रॉन हियर. सो हे सगळं तेच ड्रॉ करायचे RC पर्यंत. आणि नंतर हा जो ट्रान्झिस्टर आहे तो मी ओपन स्विच ऍक्ट केलेला आहे. ओपन स्विच ऍक्ट होणार आहे कारण की इथं करंट काय तुमचा, 0 आहे. सो करंट विल बी 0 अँड देन इट विल बी रेजिस्टन्स RE अँड इट विल बी ग्राउंडेड. सो इट इज ओपन स्विच आणि हा तुमचा कलेक्टर या V आउटपुटला जॉईन केलेला आहे. इथं जर ओपन आहे म्हणजे ट्रान्झिस्टर मधनं करंट काहीच नाहीये, कारण की तुमचं इनपुटच 0 आहे, म्हणजे ट्रान्झिस्टर मधनं करंट फ्लो होत नाही. त्यामुळे ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो व्हॉट, इट ऍक्ट एज अन व्हॉट, ओपन स्विच. सो इट इज ऍक्टिंग एज अन ओपन स्विच. सो व्हॉट एव्हर दिस VCC विल बी देअर, ऑल VCC वेअर इट विल गो, इथनं जे VCC डायरेक्टली कुठं कनेक्ट केलेलं आहे, या आउटपुटला कनेक्ट होणार आहे. इट विल नॉट गो टू द ट्रान्झिस्टर बिअर बिकॉज हिअर इट इज ओपन स्विच. हिअर इट इज ओपन स्विच. सो ऑल दिस VCC वेअर इट विल गो, इट विल गो ऍट द आउटपुट साईड अँड यू विल गेट द आउटपुट दॅट इज नथिंग बट 1. त्यामुळे जर तुम्ही इनपुटला 0 दिलं तर तुम्हाला आउटपुटला काय मिळतं आहे, 1 मिळतं आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही इनपुटला 0 दिलं तर तुम्हाला आउटपुटला काय मिळतं आहे, दॅट इज नथिंग बट 1. सो इट बिहेव एज अन व्हॉट, वाय इट बिहेव एज अन, बिकॉज वी आर गोइंग टू प्रोव्हाइड व्हॉट, वी आर गोइंग टू प्रोव्हाइड द इनपुट व्होल्टेज. तुम्ही ट्रान्झिस्टरला 0 देताय, तुम्हाला आउटपुटला मिळतं आहे 1, दॅट इट इज ऍक्टिंग एज अन स्विच. वाय, बिकॉज
इट ऍक्ट एज एन ओपन स्विच ड्यूरिंग दॅट. त्यावेळेस तो काय ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो आहे, ओपन स्विच ऍक्ट होतो आहे, कारण की इनपुटला तुम्ही व्होल्टेज झिरो देत आहे, दोन्ही पण जंक्शन ते जे रिव्हर्स बायस होता होणार आहेत, तो ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो कट ऑफ रिजन मध्ये, आणि ट्रान्झिस्टर विल ऍक्ट, नो करंट फ्लो थ्रू द ट्रान्झिस्टर बिकॉज युअर बेस करंट इज झिरो, द आउटपुट करंट विल बी ऑल्सो झिरो, ऍज द आउटपुट करंट कलेक्टर टू इमिटर करंट इज झिरो, द ट्रान्झिस्टर विल ऍक्ट एज ओपन स्विच. सो व्हॉट एव्हर द व्होल्टेज विच विल बी कनेक्टेड टू द कलेक्टर टर्मिनल डायरेक्टली इट विल गो टू व्हॉट आउटपुट अँड ऍट द आउटपुट यू विल गेट वन. सो द करंट आय सी बिकम्स झिरो. तुमचा आउटपुट करंट आय सी झिरो आहे तरी पण तुमचा आउटपुट व्होल्टेज काय राहणार आहे, वन राहणार आहे. इनपुटला तुम्ही झिरो देताय, तुम्हाला आउटपुटला वन मिळणार आहे बिकॉज ट्रान्झिस्टर विल बिहेव ऍट दॅट टाइम विथ स्विच ओपन स्विच. लक्षात आलेलं आहे का हे? येस मॅम. इनपुट झिरो झालं की आउटपुट पण आय सी करंट झिरो असणार आहे. आय सी करंट झिरो झाला की तुमचा काय होणार आहे, हा ट्रान्झिस्टर ऍक्ट अँड स्विच होणार आहे. मग इथं स्विच रिप्लेस केलेलं आहे, मग हा पूर्ण सर्किट ओपन होणार आहे. हे पूर्ण ओपन झाल्यानंतर जे काय व्हीसीसी सी टर्मिनलला कनेक्ट आहे ते व्हीसीसी डायरेक्टली आउटपुटला मिळणार आहे, तो आउटपुट व्होल्टेज तुमचं वन होणार आहे. ओके, मग ओपन स्विच वेळेस ट्रान्झिस्टरला इनपुट तुम्ही झिरो देत आहात, म्हणजे दोन्ही पण जंक्शन तुमचे बेस कलेक्टर आणि बेस इमिटर जंक्शन काय होतात, रिव्हर्स बायस होतात. लक्षात घ्या, रिव्हर्स बायस म्हणजे कुठला रिजन आहे, कट ऑफ रिजन. मग फक्त एमसीक्यूला तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो स्विच, कुठला स्विच, ओपन स्विच, त्यावेळेस तुमचे जे जंक्शन्स आहेत कुठले, कलेक्टर बेस आणि इमिटर बेस, हे कुठल्या रिजन मध्ये असतात, कट ऑफ रिजन मध्ये. लक्षात घ्या, कुठल्या रिजन मध्ये असतात, ओपन स्विच वेळेस, कट ऑफ रिजन. आणि कट ऑफ रिजन म्हणजेच काय, दोन्ही पण जंक्शन कुठल्या मोड मध्ये असतात, रिव्हर्स बायसिंग. हे इथं लक्षात ठेवायचं आहे एवढा पॉइंट. सीबी आणि सीई जंक्शन ऍक्ट इन अ रिव्हर्स बायस, दोन्ही पण रिव्हर्स बायस असतात. ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन कट ऑफ अँड दॅट टाइम इट बिहेव्स एज अन व्हॉट, ओपन स्विच. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी बस, दॅट कॅन बी आस्क्ड फॉर द एमसीक्यू. ओके, ओपन स्विच वेळेस तो कट ऑफ ऍक्ट होतो आहे आणि दोन्ही पण जंक्शन तुमचे रिव्हर्स बायस असतात, हे तुम्हाला एमसीक्यूला विचारणार आहे ट्रान्झिस्टरच्या बाबतीत, लक्षात ठेवा. ओके, दुसरं काही गरज नाहीये लक्षात ठेवायची. तो ऍक्ट कसा होतो आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता क्लोज स्विच. क्लोज स्विच वेळेस काय होत आहे लक्षात घ्या, इनपुट व्होल्टेज तुम्ही आता इथं काय देणार आहे, इमिटर ग्राउंड केलेला आहे, आरसीला प्लस व्हीसीसी दिलेला आहे. आता इनपुट व्होल्टेजला तुम्ही हाय व्होल्टेज देत आहात, हाय व्होल्टेज मला द्यायचा आहे आणि आउटपुट तुम्ही घेताय कलेक्टर आणि इमिटरला. हाय व्होल्टेज जर मला द्यायचा असेल तर मी व्हीसीसीला ऑलरेडी कलेक्टरला हाय व्होल्टेज दिलेला आहे, म्हणून हे बेस मी टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, डायरेक्टली व्हीसीसीला कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे इनपुटला काय मिळते, सप्लाय हाय व्होल्टेज मिळतोय. आता क्लोज स्विच वेळेस इनपुट व्होल्टेजला, म्हणजेच काय आहे, इनपुट व्होल्टेजला तुम्ही हाय व्हीसीसी देणार आहे, दॅट इज वन. जर वन असेल तर हा कुठला ट्रान्झिस्टर आहे, तुमचा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. ओके, मग हा तुमचा एन, हा झाला पी आणि हा एन. सो पी इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, पी इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह म्हणजे बेस कलेक्टर इज व्हॉट, फॉरवर्ड बायस. पी ला पॉझिटिव्ह कनेक्ट केलेला आहे त्यामुळे हा फॉरवर्ड बायस आहे आणि बेस इमिटर जंक्शन इज ऑल्सो फॉरवर्ड बायस, कारण की पी ला तुम्ही पॉझिटिव्ह कनेक्ट केलेले. दोन्ही पण फॉरवर्ड बायस असतील तर तो ऍक्ट होणार आहे काय, क्लोज स्विच. आणि दोन्ही पण फॉरवर्ड जंक्शन असतील तर तो कुठला रिजन आहे, सॅच्युरेशन रिजन. त्यावेळेस ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो कुठल्या रिजन मध्ये, सॅच्युरेशन रिजन मध्ये, आणि त्यावेळेस तो ऍक्ट होतोय क्लोज स्विच. क्लोज स्विच कसा ऍक्ट होत आहे ते बघायचं आपल्याला. इनपुट व्होल्टेज तुम्ही हाय देताय म्हणजे करंट मॅक्झिमम असणार आहे इथं. करंट मॅक्झिमम असेल तर तुमचा आउटपुट करंट, व्हॉट इज दॅट आउटपुट करंट, आय सी. आय सी जो करंट आहे तो ट्रान्झिस्टर मधनं इमिटर कलेक्टर टू इमिटर फ्लो होणार आहे, तो पण तुमचा काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आउटपुट करंट दॅट इज आय सी विच इज फ्लोईंग फ्रॉम कलेक्टर टू इमिटर करंट विच विल बी व्हॉट, मॅक्झिमम. सो मॅक्झिमम करंट तुमच्या स्विच मधनं कधी जातो, कधी जातो स्विच मधनं मॅक्झिमम करंट, जर तो क्लोज असेल तर, सर्किट जर तुमचं क्लोज असेल तर त्यामधनं मॅक्झिमम करंट फ्लो होतो. सो ट्रान्झिस्टर त्यावेळेस मॅक्झिमम करंट फ्लो होतोय म्हणजे ट्रान्झिस्टर त्यावेळेस काय ऍक्ट होणार आहे, क्लोज स्विच.
so that the current IC will be what? Maximum. ट्रांजिस्टर मधन करंट जास्तीत जास्त वाहणार आहे, इनपुट पण करंट असणार आहे आणि आउटपुट करंट पण जास्तीत जास्त वाहणार आहे. जास्तीत जास्त करंट कुठल्याही सर्किट मध्ये कधी वाहतो? जेव्हा ते सर्किट क्लोज असेल. सो द ट्रांजिस्टर विल ऍक्ट एज अन व्हॉट? क्लोज स्विच. सो द करंट विल फ्लो मॅक्झिमम थ्रू दॅट स्विच. सो ऍज द करंट इज फ्लोइंग मॅक्झिमम थ्रू द स्विच, व्हॉट विल बी आउटपुट? व्हॉट विल बी द आउटपुट? सो ऍज द स्विच करंट इज फ्लोइंग मॅक्झिमम थ्रू द स्विच, ट्रान्झिस्टर मधन सगळा जो करंट आहे तो VCC मधनं जो काही येतोय करंट, तो डायरेक्टली या स्विच मधनं कुठं जातो आहे? ग्राउंडला जातो आहे. सगळा जो करंट आहे किंवा हे सगळं व्होल्टेज डायरेक्टली या ट्रान्झिस्टर मधनं, स्विच क्लोज आहे त्यामुळे डायरेक्टली हा करंट कुठं जातोय? आरएल रेझिस्टन्सला जातोय. आणि तो कुठं जातोय? ग्राउंडला जातो आहे. ग्राउंडला तुमचा सगळा करंट जातो आहे म्हणजे आउटपुटला तुम्हाला काय करंट मिळतोय का? नाही. So the current is not flowing through the output and therefore the output voltage is not zero. Current kuthe jato ahe? Tar transistor madnach jato ahe ani to ground la jato ahe. Mhanje tumhala output la kahich current milat nahi, tyamule output tumcha kay ahe? Zero. Mhanje tumhi input la deta ahe high voltage, kar output la milte tumhala zero voltage. Ka? Karan ki tya ves transistor act as an kutla switch hoto? Close switch act hoto ahe. इनपुट जर तुम्ही हाय व्होल्टेज दिलं तर बेस करंट तुमचा हाय असणार आहे. बेस करंट म्हणजे इनपुट करंट झाला. तो इनपुट करंट जर हाय असेल तर आउटपुट करंट दॅट इज IC विल बी ऑल्सो मॅक्झिमम. मॅक्झिमम करंट फ्लो होणार आहे ट्रान्झिस्टर मधनं. मग मॅक्झिमम करंट कधी होणार आहे? जर ट्रान्झिस्टर तो स्विच ऍक्ट होणार आहे. कुठला? क्लोज स्विच. क्लोज स्विच ऍक्ट होणार आहे, मॅक्झिमम करंट पास करणार आहे. मग डायरेक्टली हे जे VCC आहे तो या ट्रान्झिस्टर मधनं, क्लोज स्विच मधनं, ते डायरेक्टली ग्राउंडला जाणार आहे. सगळं VCC हे डायरेक्शन आहे VCC इथं डायरेक्टली ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. नो VCC विल अवेलेबल ऍट द आउटपुट अँड देअरफोर द आउटपुट व्होल्टेज विल बी झिरो. लक्षात काय ठेवायचं आहे? द ट्रान्झिस्टर इज ऑपरेटेड इन सॅच्युरेशन रिजन, दॅट इज, व्हॉट इज दॅट? फॉरवर्ड बायस दोन्ही पण असणार आहेत. फॉरवर्ड बायस अँड फॉरवर्ड बायस विच रिजन? दॅट इज कलेक्टर बेस junction is forward bias and emitter base junction is reverse bias, is forward bias. हे दोन्ही पण जंक्शन फॉरवर्ड बायस असणार आहे. त्यावेळेस ते सॅच्युरेशन रिजन मध्ये ऍक्ट होणार आहे आणि त्यावेळेस तो ऍक्ट होणार आहे क्लोज स्विच. लक्षात आलेलं आहे का? जरी तुम्ही इनपुटला मॅक्झिमम व्होल्टेज देताय तरी तुम्हाला आउटपुटला झिरो व्होल्टेज मिळाले, असं का होत आहे? कारण की तो ऍक्ट होणार आहे क्लोज स्विच. सगळा करंट त्या ट्रान्झिस्टर मधनं जाणार आहे आणि ट्रान्झिस्टर तो कुठं कनेक्ट केलेला आहे? ग्राउंडला. त्यामुळे सगळा करंट तुमचा ग्राउंडला जातो आहे आणि जे काय VCC तुम्ही कलेक्टरला कनेक्ट केलेला आहे ते डायरेक्टली ग्राउंडला कनेक्ट होणार आहे. नो VCC विल बी अवेलेबल ऍट द आउटपुट अँड देअरफोर आउटपुट विल बी झिरो. ओके विथ दिस? आलं का लक्षात? यस मॅम. आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ट्रान्झिस्टर क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो तेव्हा तुमचे जंक्शन हे काय असतात? दोन्ही पण फॉरवर्ड असतात, दोन्ही पण रिव्हर्स असतात का? एक फॉरवर्ड रिव्हर्स असतो. काय असतात ते दोन्ही पण जंक्शन? फॉरवर्ड बायस असतात. आणि त्यावेळेस कुठलं रिजन असतं? सॅच्युरेशन रिजन. ओके, दिस कॅन बी आस्क. आणि त्या सॅच्युरेशन रिजन मध्ये तो ऍक्ट होतो क्लोज स्विच. So this will be the end of the syllabus of transistor and tomorrow we will start the new chapter, that is which chapter? Kitva chapter hai? Satva chapter apan suru karnar ahe. Ma tumhala tharvaycha hai kutla chapter ghyaycha hai? Transistor ghenar ahe ka digital electronics? So I will tell you tomorrow and we will start the 7th chapter, that is, okay. Thank you for listening and we will close here. What is the time? Okay, 3:20. लवकर सोडते आहे, लवकर जॉईन व्हा पुढच्या लेक्चरला. सरांचं लेक्चर आहे. कुणाचं लेक्चर आहे? मला माहित नाही कुणाचं लेक्चर आहे. तुम्हाला बोलायचंय का मुलांशी? ओके, सो आय विल क्लोज अर्लियर बिकॉज आय हॅव नॉट गिवन ब्रेक ऍट 2:30. डायरेक्टली आय हॅव स्टार्टेड द 2 hours लेक्चर. सो आय विल लिव अर्ली अँड टुमॉरो वी विल मीट for the next lecture. Thank you. Hello ma'am. Bola ki?
मैम नोट्स प्रोवाइड करा ना आम्हाला. मला ट्रान्झिस्टर चा आता मी लिंक पाठवले की पीडीएफ दिलेला आहे की टीचिंग डायरी प्रीवियस चैप्टर से. मैम प्रीवियस चैप्टर चे कुठले? फक्त एकच राहिले ना आपला चैप्टर 4 चे तर दिलेले आहे. मॅग्नेटिक सर्किट चं पण दिलेलं आहे, डीसी सर्किट चं पण दिलेलं आहे, पीपीटी दिलेत ना. सेमीकंडक्टर डायोड से मॅम. सेमीकंडक्टर चे डायोड चे तुम्हाला देते मी आज. त्यांनी त्याचे 50 का 60 पान आहेत ते स्कॅन केले नाहीये, मग मी पीपीटी तयार केलेली आहे ती पाठवते तुम्हाला. ओके मॅम. ते फक्त राहिले आता ट्रान्झिस्टर पर्यंत मी दिलेलं आहे, दोन्ही डिव्हिजनला दिलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं. तुम्ही लिंक बघा ट्रान्झिस्टर पीडीएफ स्कॅन करून नोट्स आहेत स्कॅन केले. आणि ही पण पीपीटी मी ऍडिशनल तुम्हाला हे करते, पीडीएफ तर आहेच आणि प्लस ही पीपीटी पण मी आता अपलोड करून लिंक वर पाठवते, त्या लिंक वर हे करते. ओके आयएससी युअर थर्ड अँड फोर्थ चॅप्टर इज देअर एमसीक्यू आय हॅव प्रोव्हाइडेड टू ट्राय इट. आयएससी कधी आहे बी ट्रिपल ई ची? उद्या. ओके सो यू कॅन प्रिपेअर थर्ड अँड फोर्थ चॅप्टर. थँक्यू.